नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली. वैशालीज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी टोमॅटोची भन्नाट अशी चटणी दाखवणार आहे, किंवा तुम्ही टोमॅटोची भाजी म्हणू शकता, किंवा तुम्ही टोमॅटोचा ठेचा म्हणू शकता. खूपच छान होतो. तर ॲक्च्युली ना मी व्हिडिओ शूट करायला विसरले सुरुवातीचा. तर इथे मी एका कढईमध्ये एक पळीभर तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे, त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून चांगले परतून घेतले, त्याबरोबर हिरवे मिरची चे दोन तुकडे घातले आणि कढीपत्ता असल्यास कढीपत्ता घाला. आणि हा जो कांदा आहे तो आपल्याला एकदम जाळायचा नाही आहे, मीडियम असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. अजून हा होतो आहे कांदा, बघा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, मोठा मोठा ठेवायचा नाही आहे. एकदम तो परतून छान पिवळसर रंगावर परतून घ्यायचा. जेवढा तुम्ही छान कांदा परताल तेवढी ती टोमॅटोची चटणी छान होईल. ही टोमॅटोची चटणी वरण भात चपाती भाकरीबरोबर खूपच छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. काही ठिकाणी काय करतात, कांदा आणि टोमॅटो गॅसवर भाजतात आणि कच्ची अशी बनवली जाते, ती पण खूप छान लागते. तर हा कांदा भाजताना मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले, जेणेकरून कांदा जो आहे हा पटकन शिजेल आपला. हे बघा मस्त लालसर भाजून झालं आहे, खूप जाळला नाही आहे मी. बघा तुम्ही कलर बघू शकता या कांद्याचा कसं झालं आहे ते. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत. ही जी चटणी आहे ती चांगली 2 दिवस फ्रीजमध्ये टिकते, तुम्ही नक्की करून पहा. टोमॅटोची चटणी ही सर्वांनाच खूप आवडते. त्यानंतर ह्यात मी 1 चमचा हळद पावडर घातली आहे. हे बघा असे छान लालसर टोमॅटो बघून घ्यायचे आहेत आपल्याला. ते पण मी बारीक चिरून घेतलेले आहेत. मोठे 2 टोमॅटो घेतले, कोथिंबीर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे असं सगळं छान एकत्रित करून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मैंने यहाँ पे पहले कढ़ाई ली थी, उसमें 1 बड़ा चम्मच भर के तेल डाला, राई डाली, हींग डाली, जीरा डाला, हरी मिर्च के टुकड़े डाले, उसमें मैंने 2 बड़े प्याज बारीक कटे हुए डाल के अच्छे से सौते करके लिया है. उसके बाद मैंने इसमें टमाटर डाला है, हल्दी पाउडर डाली है, नमक डाला है और फ्रेश धनिया कट करके डाला है. अब इसमें हम रोस्टेड पीनट पाउडर डालेंगे, जिससे इसका स्वाद बहुत ही बढ़ जाएगा. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, 2 चमचे. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला घालायचं आहे, कच्च्या शेंगदाण्याचं नाही. आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे. किती बघा छान कलर आला या टोमॅटोच्या चटणीला. फक्त हिरवी मिरची आपण घातलेली, लाल तिखटाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. त्याच्यानंतर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, त्याने ह्याची टेस्ट खूप छान होते. कोथिंबीर तुम्ही जरूर टाका. ही चटणी खायला खूप भन्नाट लागते. तुम्ही ब्रेडवरती लावून पण टोस्ट सँडविच करू शकता. ही चटणी जी आहे ती छान फ्रीजमध्ये पण टिकते. आप इसे ब्रेड के ऊपर भी लगा के खा सकते हो. इससे टोस्ट सँडविच भी बहुत ही टेस्टी बनता है. आप ये रेसिपी ज़रूर ट्राई कीजिएगा. आई होप आपको वीडियो पसंद आ रही है. अगर पसंद आ रही है तो मेरे वीडियो को लाइक कीजिए, और अगर मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब भी कर दीजिए. थैंक यू फॉर वॉचिंग द वीडियो.